नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक भुईसपाट। कन्नड तालुक्यातील वासडी, निंबोरा, देवपूर, हस्ता, मेहेगाव, नाचनवेल परिसरात रात्री मेघगर्जना वाऱ्या वादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिके, गहू, हरभरा तसेच मका पिकांचे देखील नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांवर एकानंतर एक आसमानी संकट येत आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकरी कृष्णा पुंडलिक थोरात, सुनील काशीनाथ शिंदे, विक्रम उत्तम धुमाळ, भीवसन गंगाराम थोरात, राजू सर्जेराव थोरात यासह अशा अनेक शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक हातातोंडाशी आलेला गहू भुईसपाट झाला आहे। यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हंगामी पिकाची नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही। नुसत्याच आश्वासनाने आणि घोषणांचा पाऊस होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। त्यातच कापसाला योग्य भाव नसल्याने कापसाचे ढीग घरात पडून आहे, त्यामुळे घरातील व्यक्तींना त्वचेचे आजार होत आहे। आणि त्यातच या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके, गहू, हरभरा, मका यांचे नुकसान झाल्याने बळीराजा मोठा आर्थिक कोंडीत सापडला आहे। प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तत्काळ द्यावी व शेतकऱ्यांच्या कापसाला किमान 10,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे। तसेच नुकसान झालेल्या रब्बी पिकांचे पंचनामे करावे, पाहणी करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र, कन्नड प्रतिनिधी प्रमोद सोनोने। मी राजू सर्जेराव थोरात, राहणार नाचनवेल तालुका, कन्नड जिल्हा औरंगाबाद। कालच्या वादळी पावसानं या भागातील गहू पीक, मका पीक या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ही एक मालिका शेतकऱ्यामागं 2-3 वर्षापासून सलग चालू आहे, यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे। या नुकसानीचं अद्याप शेतकऱ्याला काही नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्यातच काल झालेल्या वादळी पावसामुळे गव्हाचे मकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। या नुकसानीकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी पाठबळ द्यावं, नाहीतर शेतकरी पार मोडल्याशिवाय राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं व शेतकऱ्यांना होईल तेवढे जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावा। दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या झालेल्या नुकसानीमध्ये कापसाचे नुकसान झाले, पंचनामे झाले, पण शेतकऱ्याला अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही। घरात कापूस पडलेला आहे, कापसाला भाव नाही आणि जे गव्हाचं पीक उभं केलेलं आहे ते कर्जबाजारी करून गव्हाचं पीक उभं केलेलं आहे, ते सुद्धा निसर्गानं हरवून नेलं आणि त्या कापसाला भाव नाही। त्या कापसावर आज घरामध्ये खास सुटलेले, लहान मुलं आजारी पडत आहेत, साथीचे रोग पांगत आहेत त्याच्यामुळे। तर याकडे लक्ष देऊन कापसाला सुद्धा भाव देण्याचा सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो।